हेलो फ्रेंड्स, वेलकम टू द सपनास होम स्कूलिंग यूट्यूब चैनल। एंड दिस इज़ अ टीनेजर्स प्रेयर पोएम। दिस इज़ फ्रॉम योर 10th स्टैंडर्ड इंग्लिश बुक। स्टूडेंट्स, वी हैव स्टडीड दिस पोएम एंड वी हैव अंडरस्टूड दैट दिस पोएम इज़ अ प्रेयर फॉर गॉड एंड दिस इज अ टीनेजर प्रेयर। टीनेजर मीन्स 13 to 19 ईयर्स चिल्ड्रन। नमस्कार विद्यार्थ्यांनो, 13 ते 19 वयोगटातल्या मुलांना टीनेजर असं म्हणतात। आणि या कवितेमध्ये टीनेजर देवाला प्रार्थना करतो की त्याला एक सन्मार्ग, सत्मार्ग, चांगला मार्ग मिळावा आयुष्यामध्ये चांगल्या उंचीवर जाण्यासाठी, चांगली प्रगती करण्यासाठी। तर या कवितेमध्ये जे पोएटिक ॲप्रिसिएशन आहे ते 5 मार्कांसाठी आहे। ते पोएटिक ॲप्रिसिएशन मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे, कशाप्रकारे लिहायचं आणि त्याचे 5 मार्क पैकीच्या पैकी मिळवायचे। या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही सपनास होमस्कूलिंग यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे इयत्ता 10वीचे सगळे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम भेटतील। मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यात नाही। तुम्ही कोणत्या भागातून माझे व्हिडिओ बघता मला नक्की सांगाल। पोएटिक ॲप्रिसिएशन लिहिताना सगळ्यात पहिलं टायटल, टायटल काय, अ टीनेजर्स प्रेयर। दुसरा आहे द नेम ऑफ द पोएट, आता याला अर्धा मार्क असतो, अर्धा मार्क म्हणजे हमखास मिळणार। द नेम ऑफ द पोएट आहे जे मोर्स, याला पण अर्धा मार्क असतो। राईम स्कीम, तर राईम स्कीम काय आहे, द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ए बी सी बी। तर ए बी सी बी कशी ओळखायची आहे ते तुम्हाला मी सांगेलच, किंवा माहिती असेल तर खूप छान। फिगर ऑफ स्पीच, फिगर ऑफ स्पीचला, यालाही अर्धा मार्क आहे। फिगर ऑफ स्पीचला आपल्याला बघा किती मार्क आहे। सो राईम स्कीमला इथे आपल्याला 1 मार्क आहे। फिगर ऑफ स्पीच, फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार। तर ॲपोस्ट्रॉफी, इन्वर्जन आणि मेटाफर या तिन्हीही फिगर ऑफ स्पीच आपल्या पोएममध्ये दिसतात। आणि याची जी थीम आहे हे पाठच करा, म्हणजे तुम्हाला हे लिहायला मदत होईल आणि मार्कही मिळतील। आणि थीम किंवा सेंट्रल आयडिया या कवितेची बघा, याला 2 मार्क्स आहे, म्हणजे बरोबर 5 मार्क कंप्लीट होतात। इट्स अ टीनेजर्स प्रेयर टू द गॉड, ही ऑर शी वॉन्ट्स हेल्प फ्रॉम द गॉड। टीनेजर वॉन्ट्स राईट पाथ फॉर हिज ग्रेट फ्युचर, ही वॉन्टेड टू अवॉइड ऑल द टेम्पटेशन टिल 13 to 19 इयर्स। म्हणजे इथे ही कविता देवाला प्रार्थना केलेली आहे की त्याच्या 13 ते 19 या वयापर्यंत त्याच्या आयुष्यात त्याला कुठल्याही मोहाला तो बळी पडू नये आणि देवाने त्याला योग्य मार्ग दाखावा चांगल्या फ्युचरसाठी। ही एकूणच सेंट्रल आयडिया या कवितेची आहे। जर तुम्ही अशा प्रकारे पोएटिक ॲप्रिसिएशन लिहिलं तर तुम्हाला हमखास या कवितेचे, या ॲप्रिसिएशनचे 5 मार्क मिळतील। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपनास होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।